शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्याचं आमदार भरत शेडगोगावले यांनी केले समर्थन. भाजप कार्यकर्ते लोकसभेसाठी सर्वच ठिकाणी दावे करत आहेत यावर रामदास कदम यांनी भाजप कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. त्यांचे समर्थन आमदार भरत शेडगोगावले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केलाय. तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर लढणार, मग ते दावा कशावर सांगत आहेत आणि आम्ही कशावर लढणार असा सवाल गोगावले यांनी यावेळी बोलताना केले. त्यामुळे रामदास कदम आणि देवेंद्र फडणवीस बोललेत ते बरोबर आहे, चुकीचं काही नाही असं गोगावले म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. योग्य नाही आहे, परंतु कालच्या TV9 मला वाटतं एक्स्ट्रीट मुलाखतीमध्ये फडणवीस साहेबांनी YB चव्हाणला खुलासा केलेला आहे. तुम्ही जर कोणी पाहिला असेल नसेल काय माहिती नाही, परंतु काल त्यांनी सुस्पष्ट सांगितलं की तिन्ही पक्ष आम्ही आमच्या चिन्हावरती लढणार, म्हणजे भाजप कमळावर, शिवसेना धनुष्यबाणावर आणि राष्ट्रवादी घड्याळावर. मग हे जर आम्ही लढणार आणि ते जर बोलत आहेत, जर दावा सांगत आहेत, तर मग आम्ही कशावर लढू? तेव्हा जे काय रामदासभाई बोलले आणि काल हे पण बोलले फडणवीस साहेब, ते योग्य आहे, चुकीचं काय नाही.